हरिओम, माझं नाव रमणा सी ए मराठे, मुंब्रा उपासना केंद्र। मी 2003 पासून बापून मेळे आलो। माझा अनुभव एक 99 साला आहे। तुम्हाला ते आश्चर्य वाटेल की 2003 साली आला पण 99 साला कशी गोष्ट सांगतो। त्याच्यात पण एक ट्विस्ट, पहिला अगोदर अनुभव काय घडला तो सांगतो। 99 सालातली गोष्ट आहे। मी हाऊस वायरिंगचं काम करतो इलेक्ट्रिशियनचं। आता माझं काम चालू होतं एका बिल्डिंगमध्ये, 10व्या मजल्यावर काम चालू होतं। आता असा इलेक्ट्रिक डग होता, म्हणजे आता प्रत्येक मेन लाईन याकरता इलेक्ट्रिक डग दिला जातो। त्या डगमध्ये मी आणि 2 फुटाची अशी जाडी मारलेली होती, पूर्ण डग 9 माळेपासून पूर्ण ओपन होता। आणि तेव्हा कसं थोडंसं नास्तिकसारखंच वागणं होतं, कुठं जाणं नाही काय नाही, आपले गाणे वगैरे म्हणत तार वायर खेचत वगैरे चालू होते। मी आपलं वायर खेचत होतो आणि तेव्हा इस्टरगेटची लाईन चालू होती, इस्टरगेटची लाईन चालू होती, तर ती तार टाकली होती मी आतमध्ये। तार जाऊन त्या इस्टरगेटच्या वायरला टच झाली आणि तिथे मला शॉक लागला। शॉक लागला जसं मी ते माझ्याबरोबर एक जण होता त्याला सांगणार की आता लाईट बंद करते, तर माझा आवाज बी बंद झाला। मी जोरात फेकले गेलो, 9व्या माळ्यावरून 2 फूट वरती आलो, तिथून गेलो तर 7व्या माळ्यावरच फेकले गेलो। बोलू पूर्ण डग ओपन आहे, आपण 7व्या माळ्यावर आले कसे? बोलू डायरेक्ट ऑन दिस स्पॉट मी खाली गेलो असतो तर जागेवरच खराब झालो असतो, वाचलोच नसतो। माझ्या बरोबरीचा जो होता तो खाली डायरेक्ट ग्राउंडला जाऊन उभे राहिला की मराठी भाई आएंगे व नीचेही आएंगे, उनको इधर से ही उठाना पडेगा, अभि बचने का तो कोई चान्स नाही आहे। तसंच तो गेला खाली उभा राहिला, 7व्या माळ्यावर आलो, ते दोघे पायाला माझा जबर मार बसला। त्या ग्रिलवर मी असा पडलो, जोरात आवाज झाला। तिथलं सुपरवायझर वगैरे आले, त्यांनी उचललं मला बाहेर काढलं। तसंच बसलो कारण मला चालायला पण जमत नव्हतं। आलो बाहेर तसंच बसलो, आणि त्या दिवशी बिल्डरची गाडी पण आली होती। त्या गाडीमध्ये तो बोलू घ्या वर मराठी बोला ऐसा ऐसा हो गया, तो ठीक आहे तरी पण मुलून तक मी गाडी मी छोड देतो। त्याने गाडीला मुलूनपर्यंत सोडलं, ट्रेन पकडली, घरी आलो, शंकर मंदिरच्या नाक्यावर उतरलो। घरी जाता आता मला तिथून 1-5 मिनिटाचा रस्ता, मग कमी कमी मी अर्धा तास घेतला घरी जायला, कारण चालता येत नव्हतं मला। हळूहळू हळूहळू चाललो होतो घरी। घरी गेलो, डॉक्टरकडे गेलो, गोळ्या वगैरे घेतल्या, सर्व व्यवस्थिशीर झालं। परत आपलं दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायला सुरुवात झाली। मग असेच मध्ये 2-3-2-1 वर्ष झाले। माझे मित्र संजय सी ए चौधरी, मग आमची आधीपासूनच मैत्री होती, उपासना केंद्र चालू व्हायच्या अगोदरपासून। मग यांचं पिशवीचं दुकान होतं, मग आम्ही तिथे जमायचो, बसायचो, गप्पा चालायच्या, मग ते बापूविषयी सांगायचे। आणि त्या वेळेस काय होतं की आमचं काय लक्ष नसायचं। मग असं करून करून बोललो, यार एकदा हा सांगतोय आपण याच्यावर जाऊया। मग आमचं ठरलं एकदा की आपण बापूंकडे जाऊया। मग तेव्हा आपण सायलहून जायचो, 76ची बस पकडून हरिगुरू रामला जायचं, न्यू इंग्लिश स्कूल सांगायचं। तर तिथे गेलो आम्ही, त्या दिवशी गेलो तर तेव्हा सत्संग होता। बसलो आम्ही, निघालो, परत 1 महिना गेल्यानंतर संजय सियाला फोन केला। बोललो यार मला जायचं आहे परत तिथे, आणि ते त्यांचे सेकंड शिफ्ट चालू होते। ते बोलले एक काम कर, 76ची बस पकडलं तू जा। त्या दिवशी गेलो तेव्हा बापू कसे 7 वाजेशी येऊन जायचे, आणि ग्राउंडला बसलो मी। आले ग्राउंडला, प्रवचन चालू झालं 7 वाजता। जे मनात होते न होते प्रश्न सर्व बापूंकडून उत्तर भेटले त्याची। बोल बापू यस, कारण मी 9व्या माळ्यावर जेव्हा पडलो तेव्हा मी ऑन दी स्पॉट जागेवर खराब झालो असतो, पण त्यावेळेस तू आला तिथून त्याने मला 7व्या माळ्यावर आणलं, पण थोडीशी दुखापत कोणती नव्हता, हातपाय ना मुठा सही सलामत ठेवलं आणि आज इथे आणून बसवलं। की तो अनुभव असा होता की घरी येऊन मी रडत होतो की चालू मी वाचलो कसं काय, हे कसं झालं, काय घडलं की नाही। मी बोलू बस हाच आहे आपलं सद्गुरू, आता बस बाकी कुठं जायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही, इथंच आता आपण बस। मग असं करत करत आणि आज आणून त्याने इतक्या जवळ बसवलं की खूप खूप अंबज्ञ बापूराया, की तू मृत्यू जवळ आला असता माझ्या मृत्यूच्या आड येऊन मला वाचवलं, तू आज इथे आणून बसवलं आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।